पाहुयात पिंपळगाव बसून सर नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समितीचे कांदा लिलावाचे बाजार भाव व सोलापूर मुंबई पुणे कोल्हापूर हैदराबाद बेंगलोर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव व शेवट आपण नाफेडचा कांदा बाजारात यायला सुरुवात झालेली आहे त्याचा काय परिणाम बाजारभावावर होणार आहे का सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पहा. सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंतीतून. पिंपळगाव बसवंतीते कमीत कमी बाजारभाव 2011 रुपये क्विंटलपर्यंत होते तर सरासरी 3651 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4590 रुपये क्विंटलपर्यंत होते. गुलटीला कमीत कमी बाजारभाव 1000 रुपये क्विंटलपर्यंत होते. सरासरी 2700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2901 रुपये क्विंटलपर्यंत होते. चांदोड येथे कमीत कमी बाजारभाव 1000 रुपये क्विंटलपर्यंत होते. सरासरी 3350 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4025 रुपये क्विंटलपर्यंत येते. गुलटीला कमीत कमी बाजारभाव 1100 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 2600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3400 रुपये क्विंटलपर्यंत येते. वणी येथे कमीत कमी बाजारभाव 2800 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3400 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4031 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर मनमाड येथे कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3300 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3608 रुपये क्विंटलपर्यंत येते. गोल्टीला कमीत कमी बाजारभाव 821 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 1800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 2240 रुपये क्विंटलपर्यंत येते. देवळा येथे कमीत कमी बाजारभाव 1100 रुपये क्विंटलपर्यंत येते. सर्वसाधारण 3550 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3875 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर करंजाड येथे कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4600 रुपये क्विंटलपर्यंत येते. लासलगाव येथे कमीत कमी बाजारभाव 1000 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3300 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4130 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर अबोना येथे कमीत सुपर क्वालिटीच्या कांद्याला 4000 रुपयापासून 4700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले तर सरासरी कांदे 3200 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. कळवण येथे सुपर क्वालिटीचे कांदे 4200 ते 4405 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 3500 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 4100 रुपयापासून 4365 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 3100 रुपयापासून 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. सर्वसाधारण 3400 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4068 रुपये क्विंटलपर्यंत होते. आंदरसुले येथे कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सर्वसाधारण 3500 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 3939 रुपये क्विंटलपर्यंत येते. उमराणे येथे कमीत कमी बाजारभाव 1011 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3800 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4401 रुपये क्विंटलपर्यंत येते. कोल्हापूर येथे कमीत कमी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 2700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4200 रुपये क्विंटलपर्यंत येते. पुणे येथे कमीत कमी बाजारभाव 1200 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 2600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4100 रुपये क्विंटलपर्यंत येते. मुंबई येथे कमीत कमी बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 3250 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलपर्यंत येते. सोलापूर येथे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 4500 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग सुपर कांदे 4000 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 3700 ते 3900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नवीन लाल कांद्याच्या 15 गाड्या आल्या होत्या त्या 1000 रुपयापासून 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर व्हाईट कांद्याच्या गाड्या 20 आल्या होत्या त्या 1500 रुपयापासून 5300 रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे विक्री झाल्या. त्यानंतर हैदराबाद येथे 1-2 लाटला 4500 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले. सुपर बिग क्वालिटीचे कांदे 4000 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 4000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मीडियम कांदे 3500 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे विक्री झाले आहेत. त्यानंतर बेंगलोर येथे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 4200 ते 4400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 4000 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मुक्कल साईज कांदे 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 3000 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या 260 जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती त्याला मुक्कल बिग साईज कांदे 3200 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मीडियम कांदे 2500 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विक्री झाली आहेत. तर महत्त्वाची बातमी अशी आहे की नाफेडचा कांदा हा आता हळूहळू बाजारात दाखल व्हायला लागला आहे. 6 ते 10 ट्रक रोज बाजारामध्ये नाफेडचा कांदा येतो आहे आणि आपल्याला लवकरच अशी बातमी ऐकायला मिळेल की नाफेडचा कांदा बाजारात येतो आहे. तर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. नाफेडच्या कांद्याचा बाजारभावावर कसलाही परिणाम होणार नाही. नाफेडचा कांदा उलट बाजारात आता आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्याकडेच कांदा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नाफेडचा स्टॉक एखाद्या वेळेस संपूही शकतो. तर नाफेडच्या कांद्याची बातमी पाहून आपण काही भिण्याचं कारण नाही. तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
शेअर करा.